आपण दैनंदिन जीवन जगत असताना अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत बघा, त्यासोबतच आपली चौथी गरज म्हणजे पैसा, ही पण बनलेली आहे बघा. या तीन मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पैशाची अत्यंत आवश्यकता असते, गरज असते. तर हा जो पैसा आहे हा आपल्याला एखादा मोठा व्यवहार करायचा असेल, घर खरेदी करायचं असेल, जमीन घ्यायची असेल किंवा इतर काही एखादं वाहन खरेदी करायचं असेल, तर त्यावेळेस आपल्याला पैशाची गरजी भासत असते बघा. तर असा हा पैसा प्रत्येकाकडंच मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल असं काही नसतं. मग ज्यावेळेस त्या व्यक्तीकडं त्याला तर काहीतरी खरेदी करायची परंतु त्याच्याकडं पैसा नाही, जेव्हा त्याच्याकडं हा पैसा नसतो त्यावेळेस तो काय करतोय, बँका किंवा पतपेढ्या यांचा आधार घेतो बघा, आणि त्यांच्याकडून काहीतरी तारण ठेवून रक्कम घेतली जाते. आणि हा जो व्यवहार चालला जातो तो व्यवहार सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज पद्धतीने चालला जातो. तर त्याच्यामध्ये येणारे जे मुद्दे आहेत ते आपण एक एक आज बघणार आहोत. त्याच्यामध्ये येणारा पहिला मुद्दा तो म्हणजे मुद्दल. मुद्दल कशाला म्हणायचं तर बघा, बँका, पतपेढ्या यांच्याकडून घेतलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेला मुद्दल असं म्हटलं जातं बघा. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतोय तो म्हणजे मुदत. तर मुदत कशाला म्हणायचं तर मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत असं म्हटलं जातं. मग ती एक वर्षासाठी असेल, दोन वर्षासाठी असेल, तीन वर्षासाठी असेल, अशा पद्धतीने जो कालावधी असतो त्या कालावधीला मुदत म्हणतात. त्यानंतर तिसरा जो पुढचा मुद्दा येतोय तो म्हणजे दर. तर दर कशाला म्हणायचे बघा, तर एका वर्षासाठी 100 मुद्दलाकरता मोबदला म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याजाचा दर होय. आणि तो जो दर असतो बघा तो दर साल दर सेकडा असा व्यक्त केला जातो. त्यालाच आपण उदाहरण घेत असताना जसा जसे असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज कशाला माहिती आहे बघा, जेव्हा व्याजाची आकारणी वर्षाकरता केली जाते व व्याजाची रक्कम मुद्दलात न मिसळता व्याज काढलं जात त्यावेळेस केली जाणारी व्याजाची आकारणी त्या आकारणीला सरळ व्याज असं म्हटलं जातं बघा. आणि या सरळ व्याजाचं सूत्र असतंय सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर म गुणिले ज गुणिले क छेद 100. तर या ठिकाणी जेव्हा बघा व्याजाची आकारणी ही मागच्या वर्षी झालेलं व्याज अधिक मुद्दल हे पुढच्या वर्षासाठी मुद्दल म्हणून घेतलं जातं, तेव्हा होणारी जी व्याजाची आकारणी आहे त्या व्याजाच्या आकारणीला चक्रवाढ व्याज असं म्हटलं जातंय बघा. तर चक्रवाढ व्याजाने होणारी रास म्हणजे ये बरोबर सूत्र आहे बघा पी साध्या कंसात एक अधिक आर छेद 100 कंसाचा एन. या ठिकाणी पी म्हणजे मुद्दल, आर म्हणजे व्याजाचा दर आणि एन म्हणजे मुदत असते.